बीन बजाती हुई नागे। आता बॉलिवूडचं संपलेलं आहे, तुम्ही बघू शकता इकडे सगळे स्टॉल लागलेले आहेत, इकडे असं हे सगळे आपले इंडियन फूडचे स्टॉल लागलेले आहेत इकडे सगळे स्टॉल। आणि इकडे बघा तुम्ही नजारा किती मस्त आहे, इकडे समुद्र आहे पूर्ण, शिप आहे, शिपचं राईड पण आपण आज जमलं तर करणार आहोत। तुम्ही बघू शकता इतकी मोठ्या प्रमाणात इकडे जापनीज पण इंडियन पण सगळे जमलेले आहेत, रांगेत लागलेले आहेत सगळेजणं। हे आपले सगळे इकडे इंडियन स्टॉल आहेत, इथून सगळे लोक इंडियन फूड्स घेत आहेत। तुम्ही लाईन बघू शकता किती मोठ्या प्रकारे, फक्त इंडियन्सच नाही तर जापनीज लोक पण इंडियन फूडचे खूप दिवाने आहेत। तुम्हाला सांगू शकतो ह्या लोकांना इंडियन करी, इंडियन चपाती, नान खूप आवडतं। आणि इथं इंडियन रेस्टॉरंटमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात जापनीज लोक जेवायला येतात। इथं तुम्ही बघू शकता किती मस्त इथं सगळे स्टॉल लागलेले आहेत, पाणीपुरी, वडापाव, सांबर सगळ्या गोष्टींची इथं स्टॉल लागलेले आहेत। इथे चाट, भेलपुरी, चाटपुरी, दहीपुरी सगळ्या प्रकारचे इथं स्टॉल लागलेले आहेत। तुम्ही बघू शकता की मोठ्या प्रमाणात इथं इथं साऊथ इंडियन डिशेस आपल्याला बघायला मिळत आहेत सगळे, डोसा वगैरे, फिश फ्राय आहे इकडे, समोसे आहेत एकदम मोठ्या प्रमाणात इकडे तुम्ही बघू शकता, ऑमलेट वगैरे किती मस्त, चिकन बिर्याणी वगैरे। तर अशा प्रकारे इकडे जापानमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी केलेली जाते। एकदम असं वाटतंय ना की एकदम यात्रेसारखा फील येतोय, आपल्याकडे यात्रा जशी भरते ना एखादा मेला त्याच्याप्रमाणे इकडे फील येतोय। सगळे इंडियन स्टॉल्स लागलेले आहेत इकडे, कपडे वगैरे सगळे विकायला, इंडियन आपले जे ट्रॅडिशनल कपडे आहेत ना ते कपडे पण सगळे इथं विकायला तुम्हाला बघायला मिळतील, जे पण पंजाबी ड्रेस वगैरे काही जे असतील। सगळे इंडियन्स कपडे वगैरे तुम्हाला इथं सगळं बघायला मिळतील, सगळ्या प्रकारच्या शॉल्स वगैरे। तुम्ही बघू शकता इंडियन्स नाही तर जापनीज लोक वगैरे जे पण आपल्याकडे सगळं असतं। हे जे योकोहामाचं पार्क आहे, खूप मोठं पार्क आहे। आणि ह्या पार्कमध्ये ही सगळं दिवाळी फेस्टिवल ऑर्गनाईज केलेलं तुम्ही बघू शकताय। आता जो डान्स चालू होता तिकडे चालू होता, आपण तिकडे डान्स वगैरे बघितला आणि बघू शकता तुम्ही किती मोठं पार्क आहे। या पार्कमध्ये सगळं इथं ऑर्गनाईज केलेलं आहे, आपल्या जापानच्या ज्या सगळ्या आहेत ना बियर्स वगैरे अल्कोहोल पण तुम्हाला इथं मिळेल। सगळ्या प्रकारचे स्नॅक्स वगैरे, बियर्स वगैरे सगळ्या प्रकारच्या इथं ठेवलेल्या आहेत। तसं लोक एकदम मस्त निवांत बसलेले आणि पार्क आहे, पार्क म्हणजे समुद्राला लागूनच पार्क आहे। तुम्ही बघू शकता इकडे एकदम मस्त निळाभोर समुद्र, इकडे ह्या शेप उभ्या आहेत, पोर्ट आहे म्हणजे ऍक्च्युली हे
तिकीट्स घेतलेत आम्ही आता आणि आता इथून योकोहामावरून आम्हाला जी क्रूज राईड आहे ती डायरेक्ट टोकियो स्टेशनपर्यंत टोकियोपर्यंत आहे आम्हाला. तर ॲक्च्युली कसं झालं म्हणजे आम्हाला टोकियोला पण असं पण जायचं होतं ट्रेनने, तर आम्ही आता बाय क्रूजने जातो आहे टोकियोला आणि तिथून मग आम्ही ट्रेन घेऊन आमच्या डेस्टिनेशन. ही जी क्रूज येते ना ही आता टोकियोवरून योकोहामाला येते आणि आम्हाला हीच क्रूज आता रिटर्न योकोहामावरून टोकियोला घेऊन जाणार आहे. तर बघू शकता किती मोठी क्रूज आहे ही, आय थिंक 5 ते 6 फ्लोअरची क्रूज आहे. तर चला याच्यात बसूया आणि आज मस्त क्रूजचा आनंद घेऊया.
बसूया आता चला याच्यात। अशा प्रकारचे रूम्स असतात क्रूजमध्ये जिथं आपण रेस्ट वगैरे करू शकतो। आणि इकडे लॉबीमध्ये पण आपल्याला चेअर्स वगैरे मिळतात बसायला, जिथं वेंडिंग्स मशीन्स असतात जिथं आपण कोल्ड ड्रिंक्स वगैरे बाय करू शकतो। आणि अशा प्रकारे आपण इथं मस्त बसून समोर टी व्ही असते, टी व्हीचा मस्त एन्जॉय घेऊन आपण आपली राईड एन्जॉय करू शकतो। आणि इथून थोडं पायी चालत आम्हाला डायमंड स्टेशनपर्यंत जायचं आहे, तिथून मग ट्रेन घेऊन आम्ही निशिकासायला जाणार आहोत। तर तिथून थोडं वॉक करायचं आहे स्टेशनपर्यंत। तर मित्र, कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग आम्हाला कमेंट करून नक्की करा। आणि जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज।